ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोना काळात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि अपुरी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कोविड काळात कामासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. बीडमधल्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयात देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामे केली होती. मात्र आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून काही दिवस लोटले तरीही त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं मानधन दिलं गेलं नाही. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनासाठी आता धडपड करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोटे यांनी. आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर या ठिकाणी गेवराईच्या कोविड सेंटरमध्ये कार्यान्वित करण्यात आलं होतं. माननीय जे काही आरोग्य विभागाची टीम आहे यांनी नेमणूक केली होती. मात्र यांचं काम झालं, यांनी कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं. मात्र त्यांचे 2 महिन्याचे पगार थकलेले आहेत म्हणून आज यांनी थेट तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या पगाराची मागणी केली. एकीकडे कोरोना काळामध्ये योद्धा म्हणून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलं, मात्र त्यांचा ज्यावेळेस मुआवजा द्यायची वेळ येते त्यावेळेस प्रशासन मागं सरकतं अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून आपल्यासोबत काही वर्कर्स आहेत, आपण त्यांना विचारू काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की गेल्या काळामध्ये कोरोनाने थैमान माजलेलं होतं. आम्ही सर्वजण फ्रंटलाईन वर्कर कोविड योद्धा म्हणून काम करत होतो. आमच्याकडून बरेच काही कामं करून घेण्यात आलेले, पेशंटजवळ कुणी आले नसतानाही आम्ही सर्वजणांनी पेशंटची केअर घेतलेली. परंतु ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस शासन आम्हाला बोलवतं व ज्यावेळेस गरज नसेल तेव्हा हकलून देण्यासारखं काम करतं. परंतु आमचं अजूनही वेतन दिलेलं नाही. 2 महिन्याचं जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचं आमचं वेतन राहिलेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे तहसीलदाराकडे की आमचं वेतन लवकरात लवकर द्यावं, यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. नक्कीच यांची जी माफक मागणी आहे अत्यंत करेक्ट आहे. मात्र कोरोना काळामध्ये ह्या फ्रंटलाईन वर्करनी असं सुंदर असं काम केलेलं आहे. जे काही कोरोनाग्रस्त होते या लोकांनी कोरोनाग्रस्तांना ट्रीटमेंट दिलेली आहे. स्वतःचे आईवडील भाऊसुद्धा सोबत जात नव्हते, पण मात्र त्यांचं वेतन अद्याप दिलं नाही. म्हणून आपल्या या मागणीसाठी शेवटी यांना न्यायाची बाजू मागण्यासाठी तहसील कार्यालयात यावं लागलं. काय सांगाल, तुमचं काय मत नेमकं? आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्ही जे जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये पण काम केलेलं आहे, ज्यावेळेस कोणीच पेशंटजवळ यायला तयार नव्हतं, आम्ही स्वतः जीवाचं रान करून त्या पेशंटसाठी झटलेलो आहोत. त्यावेळेस या प्रशासनाला देखील जाग नव्हती आलेली की यांचं नेमकं काय करावं. घरी आमचे लहान लेकरं असताना, मुलं बाळं असतानासुद्धा आम्ही घरच्यांचा विचार न करता पेशंट आणि फक्त पेशंट एवढंच फक्त करत होतो. परंतु आज अशी वेळ आली की आम्हाला यांच्याकडं पैशासाठी मागणी करावं लागत, जे की आमचे हक्काचे पैसे आम्ही काम करून कमवलेले ते पण प्रशासन सध्या देत नाही आहे. त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे सर्वांना की त्यांनी लवकरात लवकर आमचे मानधन देऊन आम्हाला न्याय द्यावा. नक्कीच ज्या करोना वर्कर्सनी काम केलेलं आहे, करोनाग्रस्त असलेल्या लोकांना बरं केलेलं आहे, एकीकडे प्रशासनाची भांबेरी उडलेली असताना देखील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केले, शासनाने यांचा मुआवजा द्यायला पाहिजे मात्र तो देत नाहीत, म्हणून त्यांना प्रशासनाच्या ऑफिसमध्ये खेटे घालावं लागतात, हे दुर्भाग्य. कॅमेरामन श्यामदादोसह मी सोमनाथ मोटे, द व्हॉइस न्यूज, बीड, गेवराई.